सविता रमेश फिरोदिया प्रशाला वेलकम्स यू ऑल. डियर स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न साइंस सब्जेक्ट ऑफ स्टैंडर्ड 7th. इन दैट वी आर गोइंग टू लर्न द चैप्टर द लिविंग थिंग्स अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीमधील विषयविज्ञान यामधील आपण धडा पाहणार आहोत सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण. अडॅप्टेशन इन ॲनिमल्स, प्राण्यामधील अनुकूलन. फिशेस आर द ॲक्वेटिक ॲनिमल. फिशेस हॅव स्केल्स ऑन द स्किन अँड फिन्स ऑन द बॉडी. देअर बॉडी टॅपर्स टुवर्ड्स बोथ इट्स एंड्स लाईक अ स्पॅडल. फिश ब्रेथ विथ गिल्स इन्स्टेड ऑफ अ नोज. Their eyes have transparent eyelids. They have air blades within the body to help them to float. माशाच्या त्वचेवर खवले आणि शरीरावर पर असतात. शरीराचा आकार दोन्ही टोकाने निमुळता असतो. श्वसनासाठी नाकाऐवजी कल्ले असतात. पापण्या पारदर्शक असतात. या प्राण्याच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात. फ्रॉग लिव्स ऑन लँड ॲज वेल ॲज इन द वॉटर. फ्रॉग अँड डक हॅव वेब टोज. दे कॅन यूज देअर लेग्स लाईक ओर्स. वेब टोज स्लिपरी स्मूथ स्किन अँड अ ट्रायंग्युलर हेड helps frog to swim in water. बतक बेडूक यांच्या पायांच्या बोटामध्ये पडती असल्याने पायाचा त्यांच्या वलव्याप्रमाणे उपयोग होतो. बतक, पानकोंबडी अशा पक्ष्यांचे पंख व पिसे तेलकट असल्याने पाणी त्यावरून उघडून जाते. बेडकाच्या पायातील बोटांतील पडदे बुळबुळीत त्वचा त्रिकोणी डोके यामुळे तो पाण्यामध्ये सहज गतीने पोहतो. अडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. जंगलात व गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांमध्ये अनुकूलन. टायगर, लायन, डॉग अँड फॉक्स आर द कार्निवोरस ॲनिमल्स. कार्निवोरस ॲनिमल्स हॅव स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट. दे हॅव क्लॉज अँड दे कॅनाईन टीथ आर शार्प अँड पॉइंटेड. मांसाहारी प्राण्यांचे पाय मजबूत असतात. त्यांना नख्या असतात. या प्राण्यांना अणकुचीदार सुळे असतात. हर्बिवोरस ॲनिमल्स. आईज ऑफ हर्बिवोरस आर बिलो द फोरहेड ऑन आयदर साईड ऑफ हेड. लाँग लेग्स अँड टेपरिंग विथ स्ट्रॉंग हूव्स. लाँग अँड फ्रीली मूव्हिंग इयर्स. टीथ आर स्ट्रॉंग फॉर च्युईंग टफ प्लांट मटेरियल. शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान कपाळाच्या खाली व बाजूस असते. त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो व शत्रूपासून बचाव करण्याची संधी मिळते. शाकाहारी प्राण्याचे पाय निमुळते व बारीक असतात आणि खूप मजबूत असतात. त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारत धावता येते. अशा प्राण्यांचे हलणारे लांब कान दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊ शकतात. हरिण, काळवीट यांचा रंग परिसराशी मिळता जुळता असतो. वनस्पतीची खोडे चावून खाण्यासाठी त्यांना मजबूत दात असतात. अडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स. वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन.
Does it animal have thick skin to prevent loss of water? Their legs are long with flat and cushioned soles. वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते. शरीरातील पाणी टिकून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते. पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात. चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे उंटाचे जे पाय आहेत त्याचे तळवे हे पसरट आहेत. रॅट्स, स्नेक्स, स्पायडर, लिझार्ड्स इन डेझर्ट लिव्ह इन डीप बुरोज ड्युरिंग डे टाईम अँड आर ॲक्टिव्ह ॲट नाईट. वाळवंटी प्रदेशातील उंदीर, साप, कोळी, सरडे असे प्राणी खोलवर बिळे करून त्यात राहतात. ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन. हिम प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. अ व्हाईट अँड सिल्वर बॉडी कलर, लॉंग थिक हेअर ऑन द स्किन आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन. हिम प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांचे त्वचेवरील लांब व दाट केस, पांढरे व चंदेरी रंग हे त्यांचे वैशिष्ट्य आहेत. ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स. हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन. स्पायडल शेप्ड बॉडी ऑफ बर्ड्स ऑल्सो मिनिमायझेस द रेसिडेन्स ऑफ एअर वाईल फ्लाइंग. विथ हॉलो बोन्स, अ बॉडी कवरिंग ऑफ फेदर्स अँड मॉडिफिकेशन ऑफ फोर लेग्स इन टू विंग्स, देअर बॉडी इज लाईट इन वेट अँड ॲडॅप्टेड फॉर फ्लाइंग. पक्ष्यांच्या शरीराचे दोन्ही टोकांना निमुळते असल्याने त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही. शरीरावरील पिसांचे आवरण पुढच्या पायांचे पंखात झालेले रूपांतर पोकळ हाडे यामुळे त्यांचे शरीरे हलकी व उडण्यासाठी अनुकूलित झालेली असतात. ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्स. सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. दीज ॲनिमल्स शो ॲडॅप्टेशन इन स्किन, सोल्स ऑफ फीत अँड बॉडी कलर. या प्रकारच्या प्राण्यांमध्ये त्वचा, पंजे, विशिष्ट रंग यामध्ये अनुकूलन झालेले असते. ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. वी कॅन कॅरेक्टराइज ॲनिमल्स ॲज हर्बीवोर्स अँड कार्निवोर्स. स्पेशल ॲडॅप्टेशन आर सीन इन ईच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझी. प्राण्यांचे शाकाहारी व मांसाहारी अशा दोन गटात वर्गीकरण करता येते. त्यासाठी विशिष्ट असे बदल झालेले असतात. त्या आधारे प्राण्यांना अन्न ग्रहण करणे सोपे जाते. ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग्स. परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. वी कॅनॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लाईज, लिझार्ड्स अँड ग्रासहॉपर्स. दे कॅन कॅमोफ्लॅज्ड ॲडमिस्ट अ ग्रासेस पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक स्टेम्स, लीव्स, फ्लावर्स एक्सेट्रा. दॅट इज बिकॉज देअर कलर्स ब्लेंड विथ दोज ऑफ देअर सराउंडिंग. विविध रंगाचे सरडे व नाकतोडे आपल्याला सहज दिसत नाहीत. वनस्पतींवर किंवा गवतांमध्ये अथवा झाडांच्या खोडांवर असताना त्यांच्या शरीराचा रंग त्या ठिकाणाच्या रंगाशी मिळता जुळता
राहतो। हियर वी हैड फिनिश्ड अडॅप्टेशन इन एनिमल्स। थैंक यू।